लॉर्ड वेलस्ली भारतात ब्रिटिश सत्तेचा विस्तार करून साम्राज्यात रूपांतर करणारा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड रिचर्ड कॉली वेलस्ली याची इतिहासात नोंद आहे. अत्यंत मुस्तदी आणि राजकारणी असलेला लॉर्ड वेलस्लीचा जन्म 20 जून 1760 आयर्लंड येथे झाला. इटन व ख्राईस्ट चर्च कॉलेज येथे पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर राजकारणात प्रवेश करून हाऊस ऑफ कॉमन्सवर ते निवडून आले. ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट यांचा लॉर्ड वेलस्ली हा मित्र होता. त्याने वेलस्लीला प्रथम खजिनदार केले, नंतर इंडिया बोर्ड ऑफ कंट्रोलच्या आयुक्तपदी त्याची नेमणूक केली. त्यानंतर भारतात काही काळ मद्रासचे व नंतर बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून वेलस्ली यांची नेमणूक करण्यात आली. भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून काम करताना त्यांनी विस्तारवादी भूमिका घेतली आणि तैनाती फौज या कल्पनेचा प्रसार तर केलाच, परंतु सत्तेच्या जोरावर राजकीय डावपेच यशस्वी करत अनेक भारतीय राजांवर त्यांनी तैनाती फौजेच्या माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिला प्रयोग त्यांनी निजामावर केला. त्यानंतर निजामाच्या सहाय्याने टिपू सुलतानचा पराभव करून म्हैसूरच्या गादीवर मूळ राजा कृष्णराज ओडेयार यास गादीवर बसवले व तैनाती फौज स्वीकारणे भाग पाडले. दुसरा बाजीराव शिंदे होळकर आदी मराठी सत्ताधीशांचा पराभव करून त्यांच्यावरही तैनाती फौजेची सक्ती यांनी केली. अनेक संस्थानिकांना मांडलिक करून त्यांच्यावर कडक निर्बंध लावले. ब्रिटिश सत्तेचा पाया अधिक व्यापक आणि पक्का केल्यावर चंदावरच्या राज्यापाठोपाठ कर्नाटकच्या नवाबाचे राज्यही वेलस्ली यांनी खालसा केले. सुरतचे राज्य खालसा केले. अयोध्याचे वजीर अलीवर्दी वर दडपशाही करून त्याचे अर्धे राज्य खालसा करत रोहिलखंड, गोरखपूर, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी इंग्रजी अंमल बसवला आणि जवळजवळ संपूर्ण भारत इंग्रजांच्या अंमलाखाली आणला. युरोपातील नेपोलियनच्या कारवायाकडे वेलस्लीचे लक्ष होते. नेपोलियनचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी भारतातून सैन्य धाडले आणि इराणला प्रतिनिधी पाठवून व्यापारी सवलती मिळवल्या. न्यायदानासाठी न्यायाधीश मंडळाची नेमणूक त्याने केली. असा चौफेर सत्तेचा अंमल प्रस्थापित करत असतानाच स्वाभाविकपणे सैन्याचा खर्च खूप वाढला म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने त्याला परत बोलवले. परंतु नंतर सेव्हिल येथे राजदूत आणि आयर्लंड येथील लेफ्टनंट म्हणून त्यांनी काम केले. आयर्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक यांचा संघर्ष मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु धार्मिक तणाव वाढवून देशाचे विभाजन झाले. लॉर्ड वेलस्लीवर भाऊ गिव कॉफ वेलिंग्टन ब्रिटिशचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. अखेरच्या दिवसात त्याला ड्यूक ऑफ हिंदुस्तान असा दर्जा मिळावा व आपणही ब्रिटनच्या पंतप्रधान असलेल्या भावाची बरोबरी करावी अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी न झाल्यामुळे तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला. अशा अवस्थेमध्ये 26 सप्टेंबर 1842 रोजी रिचर्ड कॉली वेलस्ली हा राजनीतिज्ञ आणि मुस्तदी नेता याचे निधन झाले. असा होता लॉर्ड वेलस्ली. धन्यवाद.